महानगरपालिकेचं मुख्य प्रवेशद्वार दररोज पहाटे उघडावं आणि स्वच्छता राखावी अशी अपेक्षा मॉर्निंग वॉक तसंच व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या इमारतीमधील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी अभ्यास करून उपाययोजना राबवण्याबाबत पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पालिका आयुक्त यांच्या कार्यालयाकडे येणाऱ्या मार्गावर दोन ठिकाणी वॉचमॅनची नियुक्ती करावी, त्यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मेटल डिटेक्टर बसवावं, सीसी कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, मागील दार बंद करावं, महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सीसी कॅमेऱ्याची नजर असावी, पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, सध्या वाहनं कुठंही थांबवलेली आढळतात, बेशिस्त पार्किंग, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना आपत्कालीन स्थितीत धोकादायक ठरू शकतात अशा सूचना मांडण्यात आल्या. त्यानुसार महापालिकेचं प्रवेशद्वार हे मंगळवारी सकाळी उशिरा उघडण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना इथं व्यायामासाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या एका नागरिकानं महापालिकेचं मुख्य प्रवेशद्वार पहाटे लवकर उघडावं अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच या परिसरात स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे असंही या नागरिकानं सांगितलं. किंवा आठ पर्यंत बंद करायला काय हरकत नाही गेट, पण सकाळी 5-5:30 गेट उघडायला काय हरकत नाही, कारण सकाळी पहाटे लोक व्यायामाला वगैरे येत असतात, त्यांची गैरसोय होऊ नये. आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळी समजा काही लोकांचं पिणं खाणं असेल तर ते 8 चुकीच्या गोष्टी घडतात, म्हणून ते 8 बंद करायला काय अडचण नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. हा, गेटच बंद असल्यामुळे व्यायामाला त्रास होणार, कुठून जायचं, भिंतीवर उडी मारून वगैरे जावं लागतंय किंवा गाड्या बाहेर ठेवावं लागतंय, या सगळ्या गोष्टी होतात. सकाळी 5 गेट उघडायला काय अडचण नाही.